नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषद पहिले अधिवेशन 2022, विद्यार्थी मित्रांनो तारांकित प्रश्नांची यादी जी आहे ती आलेली आहे। शुक्रवार दिनांक 4 मार्च 2022 ची विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट यादी या ठिकाणी ही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, उपमुख्यमंत्री जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य विभाग, कामगार विभाग, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास मंत्री, त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री यांचे जे विभाग आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या सर्वांची तारांकित प्रश्नांची एकूण 72 प्रश्नांची यादी जी आहे ती आलेली आहे। ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की कालच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागामार्फत विद्यार्थी मित्रांनो कुठल्या किती जागा रिक्त आहेत त्याबद्दल प्रश्न विचारला गेलेला होता। आणि विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न असाही विचारला गेलेला होता, गटक आणि ड बद्दल विद्यार्थी मित्रांनो जे पेपर फुटलेले आहेत त्याबद्दल काय कार्यवाही करण्यात येत आहे त्याबद्दलचा प्रश्न आहे। तो प्रश्नही विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला होता, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गटक ड च्या पदभरतीकरिता आयोजित केलेल्या परीक्षेच्या पेपर फुटीबाबत। प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण 54 नंबर 12 435 नंबरचा प्रश्न आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा या ठिकाणी माहिती देतील का त्याबद्दलचा प्रश्न आहे। पहिला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, राज्यात आरोग्य विभागाच्या गटक ड च्या दिनांक 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटल्याचे पोलीस विभागाने केलेल्या तपासणीत निदर्शनास आले असून सदर प्रश्नपत्रिका मुंबई आरोग्य संचालनालयातील सहसंचालक यांनी लातूर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांना पाठवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, ते खरे आहे का त्याबद्दल विचारणा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ते खरे असल्यास आरोग्य विभागाच्या सहसंचालक व इतर अधिकाऱ्यांसह परीक्षेची जबाबदारी असलेल्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या परीक्षा आयोजनात गैरमार्गाचा अवलंब केल्याने कंपनी मालकापासून ते आरोग्य विभागाच्या अधिकारी व इतरांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत का। सायबर पोलीस पुणे यांनी आतापर्यंत 28 आरोपींना अटक केली असून या प्रकरणात प्रशासनातील आणखी किती अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे आणि त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका फूट प्रकरणी किती रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आलेला आहे त्याबद्दलही प्रश्न क्रमांक 2 विचारण्यात आलेला आहे। आणि 3 नंबरमध्ये तसे असल्यास आरोग्य विभागाच्या गटक ड च्या पदासाठीची स्थगित कराव्या लागणाऱ्या परीक्षेची प्रकरणाची निविदिता प्रक्रियेची सीआयडी किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी 29 सप्टेंबर 2021 पत्रान्वये त्यावेळेसच्या विधान परिषदेच्या विद्यार्थी मित्रांनो सभेमध्ये केलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो विविध विभागांच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी प्रकरणी वारंवार होत असलेल्या अनेक परीक्षार्थींचे भवितव्य धोक्यात येत असून परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, हेही खरे आहे का हा 4 नंबरचा प्रश्न आहे। 5 नंबरला विचारलंय असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून चौकशीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत हे झालेल्या दोन्ही परीक्षा रद्द करून यापुढील होणाऱ्या परीक्षेत खबरदारी घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे व करण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो नसल्यास विलंबनाची काय कारणे आहेत हे प्रश्न विचारले गेले होते। तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती हे सर्व खरं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे राजेश रुपे यांनी, श्री राजेश टोपे यांनी। त्यानंतर बघा सायबर पोलीस ठाणे पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार काय म्हटले ते त्यांचं उत्तर आहे का, गट ड पदाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोग्य विभागामध्ये काम करणारे 5 आरोपी, जिल्हा परिषद बीड येथील शिक्षक नोकरी असलेले 1 आरोपी व नौदल येथील खलाशी असलेले 1 कर्मचारी यांचा समावेश आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर अटक केलेल्या आरोपींकडून अद्याप पोहते 24 मोबाईल संच, 4 डेबिट कार्ड अशी विविध माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच गटक पदाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करून विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये 5 आरोपींना अटक आहे, त्यामध्ये खाजगी व्यक्ती 4 व जिल्हा परिषद बीड येथील शिक्षक नोकरीला असलेले यांचा समावेश आहे। तर अटक केलेल्या आरोपींकडून साक्षीदारांकडून अद्यापैकी एकूण जे पण मुद्देमाल आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास सुरू आहे असं ते म्हटलेले आहेत। तर बघा 3 नंबरचा प्रश्न, 4 नंबरचा प्रश्न त्यांना खरा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। 5 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून संबंधितांना अटक करून पुढील पोलीस तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये बघा सदर दाखल गुन्ह्यामध्ये ही जी नावं आहेत त्यांनी आरोपींची नावं सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विभागाने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती निलंबनाची कार्यवाही केलेली आहे, तसेच आरोपींवर गुन्हा देखील दाखल केलेला आहे। पुढील कार्यवाही ती म्हणता येईल की या ठिकाणी सर फुटीच्या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर भरती प्रक्रियेची पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी दिलेली आहे। तर ही सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो, तारांकित प्रश्न उपस्थित केले गेलेले होते त्याच्यामध्ये या उत्तरामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी ही माहिती जी आहे ती सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये प्राथमिक अहवाल आला असून विद्यार्थी मित्रांनो आरोपींवरती
खटले दाखल के लिए जस कि आपण बघितलं असेल चार सीट जी आहे विद्यार्थी मित्रांनो दाखल केली गेलेली आहे। आता ती चार सीट मधून विद्यार्थी मित्रांनो जो अहवाल येणार आहे जो आरोग्य विभागाला जाईल अंतिम अहवाल त्याच्यावरून निर्णय घेण्यात येणार आहे ज्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी पेपर फुटलेले आहेत किंवा कुठल्या ठिकाणी पेपर फुटलेले नाही त्या ठिकाणचा निकाल लावायचा की फेरपरीक्षा घ्यायची त्याबद्दलची सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो स्वतः आरोग्यमंत्री देतील त्याबद्दलचा निर्णय अंतिम निर्णय घेणार आहेत। परंतु हा निर्णय लवकर घेणं विद्यार्थ्यांची या ठिकाणी एकच मागणी आहे की निर्णय जो असणार आहे अंतिम निर्णय काही असेल निकाल लावून असेल की फेरपरीक्षेचा तो लवकर घेणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो ही तारांकित प्रश्नांमध्ये माहिती विचारण्यात आलेली होती त्याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद।